बॅकअप घेणे उपयोग फायनान्शियल इयरचा बॅकअप घेण्याचे दोन पर्पज आहेत एक म्हणजे डेटा करप्ट झाल्यास तो रिकव्हर करणे आणि दुसरा म्हणजे एका विशिष्ट कालावधीपूर्वीचा डेटा रिकव्हर करणे जसे की तुम्ही सॉफ्टवेअरमधून काही डेटा डिलीट केल्यास किंवा सॉफ्टवेअरमधील काही सेटिंग्ज चेंज केल्यास डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यासाठी किंवा चेंज केलेले सेटिंग्ज पुन्हा रिस्टोर करण्यासाठी याचा उपयोग होतो परंतु तुम्ही जेव्हा बॅकअप घेतलेला आहे तेव्हापर्यंतचाच डेटा रिकव्हर होऊ शकतो बॅकअप घेतल्यानंतर जर काही सॉफ्टवेअरमध्ये काम केलेले असेल तर तो डेटा या बॅकअपमधून रिकव्हर होऊ शकत नाही सिलेक्ट इयर विंडोमध्ये खालील बाजूस लास्ट बॅकअप कधी घेतलेला आहे ते दिसते बॅकअप किती दिवसापासून घेतलेला नाही ते समजते आणि संबंधित डेटाबेससाठी ऑटो बॅकअपचे सेटिंग नसेल तर ते देखील समजते बॅकअप किती दिवसापासून घेतलेला नाही त्याचा मेसेज प्रोग्रॅम ओपन केल्यानंतर देखील येतो बॅकअप न घेतल्यास तो घेणे गरजेचे आहे आता आपण पाहूया की बॅकअप कसा घ्यायचा यासाठी सिलेक्ट इयर विंडोमध्ये संबंधित डेटाबेस म्हणजेच इयर सिलेक्ट करून बॅकअप या बटनवर क्लिक करा लॉग इन विंडो येईल यामध्ये बॅकअपसाठीचा सा लॉग इन आणि पासवर्ड टाईप करा बॅकअपसाठी पासवर्ड सेट केल्यास तो कोणीही वापरू शकत नाही आणि पासवर्डशिवाय बॅकअप रिस्टोअर करता येत नाही ओके बटन क्लिक करा बॅकअप फोल्डरच्या समोर ज्या लोकेशनला बॅकअप घ्यायचा आहे तो पाथ सेट करा ज्या ड्राईव्हर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केली आहे त्या ड्राईव्हर बॅकअप घेऊ नये एकाच वेळी तुम्हाला दोन लोकेशनला बॅकअप घ्यायचा असेल जसे की इंटरनल ड्राईव्ह आणि एक्स्टर्नल ड्राईव्ह तर डू यू वॉन्ट टू टेक बॅकअप ॲट अनादर लोकेशनच्या समोर मार्क करा यानंतर सेकंड बॅकअपसाठी पाच सेट करा पाच सेट केल्यानंतर ओके बटन क्लिक करा ओके केल्यानंतर एक ब्लॅक विंडो येईल आणि बॅकअप घ्यायची प्रोसेस सुरू होईल बॅकअप कंप्लीट झाल्यानंतर बॅकअप टेकन सक्सेसफुली हा मेसेज येईल आणि कोणत्या पाथवर बॅकअप घेतला आहे त्याचा पाथ देखील दिसेल बॅकअप घेताना जर तुम्ही डी कोलोन बॅकस्लॅश अॅक्मेविन बॅकस्लॅश बॅकअप हा पाथ दिलेला असेल तर या पाथवर आजच्या वाराचा फोल्डर आपोआप तयार होईल आणि त्यामध्ये बॅकअप घेतला जाईल ओके okay बटन क्लिक करा यानंतर दुसरा मेसेज येईल यामधून प्रिंटिंग फॉर्मॅटचा बॅकअप घेतला जाईल ओके okay बटन क्लिक केल्यानंतर तिसरा मेसेज येईल यामधून बारकोड फॉर्मॅटचा बॅकअप घेतला जाईल ओके okay बटनाला क्लिक करा जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कॉम्प्युटर असतील तर बॅकअप हा सर्व्हरवरून घेतल्यास तो चटकन घेतला जाईल नोडवरून बॅकअप कंप्लीट होण्यासाठी वेळ लागू शकतो लास्ट बॅकअप कोठे घेतला आहे ते पाहण्यासाठी बॅकअप ऑप्शन या बटनला क्लिक करा बॅकअप ऑप्शन या विंडोमध्ये खालील बाजूस बॅकअप घेतलेली सर्व माहिती दिसेल जसे की बॅकअप घेतलेल्या डेटाबेसचे नाव ज्या कॉम्प्युटरवरून बॅकअप घेतला आहे त्याचा आय पी ॲड्रेस बॅकअप घेतलेली डेट टाईम आणि बॅकअपचा पाथ ही सर्व माहिती दिसेल आता आपण या पाथवर असणाऱ्या फाईल्स पाहूया संबंधित बॅकअप हा डी ड्राईव्हमध्ये अॅक्मेविन फोल्डरमध्ये बॅकअप फोल्डरमध्ये संडे या फोल्डरमध्ये घेतलेला आहे या फोल्डरमध्ये तुम्हाला तीन झीप फाईल्स दिसतील यामधील पहिली फाईल ही मेन डेटाची बॅकअपची फाईल असते संबंधित डेटाबेसमध्ये शॉर्टनेममध्ये असणाऱ्या नावाने बॅकअपची झिप फाईल तयार झालेली असते दुसरी फाईल ही प्रिंटिंग फॉर्मॅटची असते आणि तिसरी फाईल ही बारकोड फॉर्मॅटची असते जर डिस्क किंवा सिस्टीम करप्ट झाल्यास त्याबरोबर बॅकअप देखील जाऊ शकतात यासाठी बॅकअप हा एक्सटर्नल ड्राईव्ह जसे की सी डी पेन ड्राईव्ह यावर देखील घेणे गरजेचे आहे संबंधित बॅकअप तुम्हाला पेनड्राईवमध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही या तीन फाईल्स पेन कॉपी करून घेऊ शकता अशा प्रकारे प्रोग्रामचा बॅकअप दररोज घेणे गरजेचे आहे बॅकअप रजिस्टर पाहण्यासाठी बॅकअप ऑप्शन्स या बटनला क्लिक करा बॅकअप रजिस्टर या ऑप्शनवर डबल क्लिक करा डेट रेंज टाईप करून ओके OK बटन क्लिक करा रिपोर्ट प्रिव्ह्यू विंडो ओपन होईल यामध्ये संबंधित डेटाबेसचे नाव बॅकअप घेतलेली डेट टाईम कॉम्प्युटरचा आय पी ॲड्रेस पाथ आणि नेम दिसेल